इतका स्वादिष्ट पास्ता तुम्ही या पहिले कधीच खाल्ला नसणार। नमस्कार, मी ज्योती ज्योतीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आहे। तर आज आपण बनवतोय व्हेज पास्ता। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हा तुम्हाला सांगणार आहे आणि हा अगदी टेस्टी होणार आहे। काय आहे रेसिपी, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला पास्त्याला उकडून घ्यायचं आहे, तर त्याकरता मी एका पातेल्यामध्ये 1 लिटरच्या जवळपास पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलंय चवीनुसार आणि अगदी थोडंसं तेल घातलंय 1 चमचा। मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला पास्ता उकडून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 बाउलच्या जवळपास हा पास्ता घेतला आहे। 1 पूर्ण पॅकेट पास्ता मी यूज केलेला आहे। मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरवरती पास्ता आरामात मिळून जाईल। यामध्ये वेगवेगळे शेप्स असतात, मी इथे अशा आकाराचा पास्ता यूज केलेला आहे। आता आपल्याला इथे 5 ते 7 मिनटं पास्ता उकडून घ्यायचा आहे। आपल्याला खूप जास्त पण शिजवून घ्यायचा नाही आहे, उकडून घ्यायचा नाही आहे पास्ता, आणि अगदी कच्चं पण ठेवायचं नाही। मी तुम्हाला दाखवते की पास्ता आपल्याला कशाप्रकारे उकडून घ्यायचा आहे। तर हे बघा, हाताने अगदी आपल्याला तो सॉफ्ट लागतो, नखाने प्रेस केला तर लगेच तो तुटतो, चाकूने पण त्याला अशा प्रकारे कट केलं तर लगेच तो कट होतो। खूप जास्त शिजवला तर त्यामुळे तो त्याचा शेप बिघडू शकतो, मग तो तुटू पण शकतो, त्यामुळे ओव्हर कुक नाही करायचं आहे। आता याला काढून घ्यायचं आपल्याला एका बाउलमध्ये। पास्ता बऱ्याचदा चिपकतो आपल्याला त्याला साईडला काढून ठेवल्यावर, तर त्यामुळे पास्त्याला असं पाण्याने एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यामुळे काय होतं तो चिपकत नाही आपल्याला करायला जरी वेळ असला तरीही। आता याला थंड होऊ द्या, तोपर्यंत आपण नेक्स्ट कृती करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या छान बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहे। त्याचबरोबर 1 अद्रकचा तुकडा किसून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। याला परतवून घ्यायचं आहे छानपैकी। आता आपल्याला 1 पूर्ण कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आहे आणि छान त्याला सोनेरी रंग येणार तोपर्यंत आपल्याला असा तो परतवून घ्यायचा आहे। छान सोनेरी रंग आलायला आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत। तर इथे मी 1 बाउल शिमला मिरची घेतली आहे, 1 बाउल बारीक चिरलेला गाजर घेतला आहे आणि अगदी 1/2 वाटी घेतलेली आहे फ्रेंच बीन्स। ह्या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला इथे स्वीटकॉर्न ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता। अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत, जोपर्यंत त्या थोड्याशा हलक्या अशा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। आता इथे आपल्याला टोमॅटो घालायचं आहे 1 बाउल। टोमॅटो आपल्याला लास्टमध्ये घालायचं असतं, टोमॅटो लवकर शिजतं, त्यामुळे टोमॅटो सुरुवातीला घालू नका। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटानंतर बघू शकताय तुम्ही भाज्या अगदी छान सॉफ्ट झालेल्या दिसत आहे। तर आता आपल्याला इथे मसाले आणि सॉसेस घालायचे आहे। तर सगळ्यात पहिले मी इथे ऑरेगनो घालते आहे 1 चमचा। तुमच्याकडे ऑरेगनो नसेल तर गरम मसाला यूज केला तरीही चालेल। आता इथे मी शेजवान चटणी टाकते आहे 2 चमचे। ही खूप स्पायसी असते, त्यामुळे इथे मी लाल मिरची पावडर किंवा कुठल्याच रेड चिली सॉसचा यूज करत नाही। त्याचबरोबर टोमॅटो सॉस टाकते आहे मी 2 ते 3 चमचे आणि छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला यामध्ये इथे पास्ता घालायचा आहे। पास्त्याला आपण पाण्याने धुवून ठेवलं होतं, त्यामुळे बघू शकता तुम्ही पास्ता हा एकमेकाला चिपकलेला नाही आहे, नाहीतर तो चिपकून जातो। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं, कारण पास्ता बॉईल करताना पण आपण मीठ घातलं होतं आणि सॉसेसमध्ये पण मीठ असतं। थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी शेजवान चटणी टाकलेली आहे। तर तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही पास्ता मसाला पण टाकू शकता, पण शेजवान चटणीने अगदी छान टेस्ट येते, जी मी बनवलेली आहे अगदी अशा प्रकारे। तर शक्यतोपर्यंत शेजवान चटणी टाकण्याचाच प्रयत्न करा आणि जर नसेलच तर पास्ता मसाला टाकू शकता, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता, गरम मसाला टाकू शकता। आता इथे लास्टमध्ये मी यावरती चीज टाकते आहे, तर मोझरेला चीज टाकते आहे। हे ऑप्शनल आहे, पण एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघाल, अगदी भारी टेस्ट लागेल याने। आणि मस्त तुम्हाला पिझ्झा खातो ना आपण, तर त्याची जी टेस्ट येते तशा टाईप टेस्ट तुम्हाला इथे जाणवेल। झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि छान 2 ते 3 मिनटानंतर आपण याला चेक करूयात। मस्त छान झालेला दिसतो आहे पास्ता, तुम्ही बघू शकताय अगदी चीजी पास्ता आपला रेडी झालेला आहे। याला परत एक वेळा छान मिक्स करून घेऊयात। तर तुम्हाला इथे मी दाखवलं की चीज मेल्ट झाल्यानंतर कसं दिसतंय आणि याला मिक्स करून घेऊयात।
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारचा पास्ता तुम्ही नक्की करून बघा, खूप भारी लागेल. आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. दिसायला जितका सुंदर आहे त्याची टेस्ट त्याहूनही अगदी अप्रतिम आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल. आणि ज्या प्रकारे मी सॉसेस टाकलेले आहेत, खूप जास्त सॉसेस टाकायची गरज नाही, एक शेजवान चटणी टाकली आणि आपला टोमॅटो सॉस जो असतो तो घालायचा, बस अगदी मस्त लागेल तुम्हाला. थोडीशी ऑरेगनो टाकायची आणि कुठल्याच गरम मसाल्याची गरज नाही, पास्ता मसाल्याची पण गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही हा पास्ता, व्हेज पास्ता नक्की ट्राय करून बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने, पण याची टेस्ट तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी त्याहूनही भारी लागेल. तर मग शनिवार असो, रविवार असो, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, केव्हाही बनवणार अगदी असा व्हेज पास्ता, सोपी व्हेज पास्ता मी तुम्हाला शेअर केलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.